सर्व शेतकरी बांधवांना एक आज आपण आपल्यासोबत प्रगतशील शेतकरी राहुल भाऊ फदाट यांच्याकडून आले या पिकाबद्दल सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन राहुल भाऊ करणार आहे. तर 2024-25 खरीप या आद्र आले पिकाची लागवड सुरू आहे, तरी कशा पद्धतीने आले पीक हे लागवड करायला पाहिजे व त्याचं कसं कसं नियोजन करायला पाहिजे हे आपण राहुल भाऊकडून जाणून घेऊया. राहुल भाऊ नमस्कार. नमस्कार. आपल्या सर्व परिसरातील शेतकरी बांधवांना आले या पिकाबद्दल थोडीशी माहिती द्या. तुम्ही गेल्या 4-5 वर्षापासून चांगले आले पीक करताय, मागच्या वर्षसुद्धा 4-5 एकर तुमच्याकडे होतं, चांगल्या प्रकारे उत्पादन घेतलं, तर तुमचं पुढील नियोजन कसं असतं हे आपल्या सर्व शेतकरी बांधवांना थोडक्यामध्ये माहिती द्या की बघ बेनं काढल्यापासून तर कसं कसं तुम्ही स्टेप बाय स्टेप काय करता त्याला. नमस्कार, माझं नाव राहुल फदाट, राहणार जवखेडा तालुका जाफराबाद जिल्हा जालना. तर आपण जे बेनं काढलेले आपण बघू शकता, हे जे बेनं आहे आपण मे महिन्यामध्ये मेच्या स्टार्टिंगला आपण हे बेनं काढलेलं आहे. तर या बेन्याचं जे आपण आता हे त्याला एका खांडाला कमीत कमी 3 ते 4 डोळे असणं गरजेचं असतं. लागवडीसाठी आपण या प्रमाणे समजा 25 ते 30 ग्रॅमचा तुकडा आपण लागवडीसाठी योग्य समजतो. आता याच्यातून सनी तुम्ही जे काढायला लागले, आता हे जे तुकडे करायला लागले, आता हे कसं शेतकऱ्याला थोडस हा, तर याच्यासाठी आपण पहिल्यांदा आपण याचे तुकडे करून घेतल्यानंतर 20 ते 25 ग्रॅमचं खांड पाहिजे आपल्याला. याच्यावरती जास्तीचं खांड नकोय. त्याच्यानंतर आपण याला सीड ट्रीटमेंट करतो. सीड ट्रीटमेंट कशी करतो ते दाखवून देतो. आता याच्यामध्ये काय काय वापरलेलं तुम्ही? याच्यामध्ये आपण अंकुर धरती कंपनीचं एच अल्टिमेट हे आपण ह्युमिक घेतलेलं आहे. एका लिटरला 5 ग्रॅम असं याचं प्रमाण आहे. हे आपण एच अल्टिमेट आणि पी सी टी 400 या दोघांचं मिश्रण करून आपण सीड ट्रीटमेंटसाठी वापरतो. आता आपण तुम्ही त्या गंजीमधून सनी त्याच्यामध्ये बुडवलं, त्याच्यामध्ये किती मिनिट ठेवता तुम्ही? आता हे 5 मिनिटं 5 ते 7 मिनिटं का? हा, 5 ते 7 मिनिटं आपण याला ठेवतो. याचं प्रमाण पी सी टीचं आपण याला लिटरला 2 मिली घेतलेलं आहे आणि एच अल्टिमेटचं लिटरला 5 ग्रॅम. या प्रमाणे आपण दोन्हीचं मिश्रण करून डाल्यामध्ये 40 लिटर पाण्यामध्ये ही प्रक्रिया करतो. बरं, पी सी टी 400 तर माहिती, पण एच अल्टिमेटचा फायदा काय आहे याच्यासाठी? एच अल्टिमेटचा फायदा असा आहे की जी उगवण क्षमता आहे ती स्ट्रॉंग असते. जे स्टम वरती येतो आपल्या जमिनीच्या तो स्ट्रॉंग होतो. त्या खांडाला मुळं जास्त प्रमाणात ते फोडण्याचं काम करतं आणि जी क्वालिटी आहे ती एवरग्रीन ठेवतो, म्हणजे स्ट्रॉंग कोंब दिसतो आपल्याला. आता त्याच्यामध्ये 5 ते 7 मिनिटं ठेवलं.